नमस्कार, मी मनाली आणि आपण पाहत आहे महिला विशेष. तर या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी या बुलेटिनमध्ये आपण पाहणार आहोत. पण अर्थातच बुलेटिनची सुरुवात करूया ती म्हणजे सैराट फेम आर्ची अर्थात रिंकू राजगुरू यंदा 12वीची परीक्षा देते. टेंभुर्णीतल्या महाविद्यालयामधून परीक्षा केंद्रातून ही परीक्षा तिनं दिलेली असून टेंभुर्णीमधील एका महाविद्यालयातील परीक्षा केंद्रामध्ये ती आज सकाळी आपला पहिला पेपर 12वीचा सोडवण्यासाठी आली होती. आणि तिला पाहण्यासाठी कायमच खरं तर गर्दी होत असते आणि त्यामुळे परीक्षेदरम्यान सुद्धा कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी महाविद्यालयानं पोलिसांकडे बंदोबस्ताची मागणी देखील केली होती. तर बंदोबस्तामध्येच रिंकू आपला पहिला पेपर सोडवण्यासाठी टेंभुर्णी सोलापूरीतल्या टेंभुर्णी इथं परीक्षा केंद्रावर रिंकू गेली होती आणि ती आज आपला पहिला 12वीचा पेपर जो आहे तो रिंकूनं दिलेला आहे. मला शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद आणि सगळ्या 12वीच्या विद्यार्थ्यांना पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि यानंतर आपण वळूयात ते म्हणजे नुकतंच लोकमतच्या महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या व्यासपीठावर राजकीय क्षेत्रातील दिग्गजांची चौफेर टोलेबाजी पाहायला मिळाली. पण या सोहळ्यात सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे मिसेस सी एम यांनी. मिसेस सी एम यांनी उलगडलेलं सी एम यांचं गुपित. तर मग पाहूयात मुख्यमंत्र्यांच्या घरात नेमकं बिग बॉस कोण आहे ते. पहिला प्रश्न हा आहे की आपण दोघं यंग कपल आहात, महाराष्ट्राचं सेकंड यंगेस्ट चीफ मिनिस्टर आपण आहात आणि ह्या टर्म नंतर मला वाटतं की दुसरे मुख्यमंत्री पूर्ण टर्म करणारे आपण ठराल. अमृताजी, मला एवढं सांगा की देवेंद्रजी मुळात रोमॅन्टिक आहेत का? देवेंद्रजींना जनरली काहीच माहीत नसतं. मी कोणचा नवीन ड्रेस घातला किंवा नवीन हेअरस्टाईल केली किंवा रोड झाली किंवा लठ्ठ झाली ते माझ्यावर इतकं प्रेम करतात की त्यांना कधी काही कळतच नाही. तर ते मला वाटतं खूप रोमॅन्टिक आहेत. खूप रोमॅन्टिक. आणि व्हॉट इज द मोस्ट रोमॅन्टिक थिंग देवेंद्रजींनी अशी कुठली एक रोमॅन्टिक गोष्ट तुमच्यासाठी केली जी अविस्मरणीय आहे? मला दिविजा दिली. मला माझी मुलगी दिविजा दिली. अरे क्या बात आहे. बट यु नो, देवेंद्रजी 4 वर्ष मुख्यमंत्री आहेत, सक्सेसफुल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. तर मुख्यमंत्री झाल्यानंतर असा आपल्या आयुष्यात कुठला मोठा बदल झाला? कारण फॅमिली मेंबर जेव्हा मुख्यमंत्री होतो एक बदल परिवारात जाणवतो की हा एक बदल आहे. तर आपल्याला कुठला असा बदल जाणवला? मला असा बदल जाणवला की आधी जे काही मी करायची ते इट वॉज नॉट ऑन स्पॉटलाईट. म्हणजे ते इतकं कोणी त्याच्यावर लक्ष नाही द्यायचं किंवा मी आपलं करत राहायची आपल्या रीतीने. पण आता मी काहीही करते तर ते लोक लक्ष देतात त्याच्यावर, कधी स्तुती करतात कधी टीका करतात. तर ते सगळं लोकांसमोर जास्त यायला लागलं आहे. आणि दुसरी गोष्ट, मला जे काही खूप चांगलं करायची जेव्हाही इच्छा होते ते मला लवकरात लवकर आता करता येतं. कारण आता देवेंद्रजी माझ्या बरोबर आहेत, सर पण माझ्या बरोबर आहेत, सगळेच माझ्या बरोबर आहेत. व्हेरी गुड सर. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. समजा जर घरात दोघांमध्ये काही अणबन काही वाद झाला तर सॉरी कोण म्हणतं पहिला? बघा, कोणीही पब्लिकली काही सांगितलं तरी फॅक्ट ऑफ लाईफ इज नवऱ्याला सॉरी म्हणावं लागतं. पण हे खरंच आहे, म्हणजे विपक्षाला काँग्रेस राष्ट्रवादी किंवा शिवसेना जे जमत नाही ते तुमच्या पुढे ते म्हणून टाकतात की आय एम सॉरी म्हणून. अच्छा, दोघं आता मी ऑफकोर्स आपण मुख्यमंत्री आहात, लाईफ चेंज होते, पण असं एकत्र जाऊन कुठला सिनेमा पाहिला किंवा नाटक पाहिलं असं ह्याला किती वेळ झाला? दुखती रक्ते हात मत रखो. आपल्याला आवडतं मी टू स्पेंड टाईम वगैरे? नाही, मला आवडतं. पण खरंच असं आहे की मुंबईला आल्यापासून जी आम्ही दोघांनी एकत्रित सिनेमा अजून पाहिला नाही. आणि त्याआधी पण एखाद पाहिला असेल कधीतरी? कधीच नाही पाहिला होता. त्यांचा आवडता जॉनर कुठला? चित्रपट. कुठले चित्रपट त्यांना पाहिला? त्यांना फन मूवीज आवडतात. फन जसं जाने भी दो यारो ते खूप आवडायचं तो पिक्चर त्याला.
तसं थ्री इडियट्स आम्ही पाहिला होता, पण मग नाही पाहिला, त्याच्या आधी नाही त्याच्यानंतरही. आणि तुम्हाला कुठले चित्रपट आवडतात? मला रोमॅन्टिक. रोमॅन्टिक सर, पण आता आपण ठरवता की ते ठरवतात काय चित्रपट पाहायचा? जनरली काही ठरवायचं असलं तर ॲट होम ही इज द बॉस अँड आय एम द डिसिजन मेकर. लक्षात आलं असेल तुमच्या आता काय भोगतोय मी. माझं पण लग्न झालंय, मला पण लक्षात आलेलंच आहे. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हटलं की 365 days 24/7 हा एक जॉबच आहे, आपल्याला काम करावंच लागतं. यात अमृताजी, जर आपल्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांना जर अपहरण करून एक दिवस नेता आलं तर आपण कुठं न्याल आणि तो दिवस कसा स्पेंड कराल? मी तुमच्या घरी घेऊन येईल. थोडं कसं नवरा बायको वागतात ते त्यांना कळेल मग म्हणून. यु आर मोस्ट वेलकम. तर आपली कन्या दिविजा ह्या चौथीमध्ये आहेत, तर ऑफकोर्स पेरेंट्स टीचर मीटिंग तर होतच असतात, तर आपण पालक म्हणून तिथे जाता का प्रिन्सिपल वर्षात येतात? तिथीची प्रिन्सिपल एवढी स्ट्रिक्ट आहे की एक दिवसाची पण लीव घ्यायची असेल तर आम्हाला लेटर आधीच पाठवावं लागतं, म्हणजे मला जी. तर मीच जाते, मीच भेटते, मीच नमस्ते हाय हॅलो करून येते दरवेळेस. सर आपण कधी जाता शाळेत? नाही, मी पूर्वी गेलो होतो पण आता एवढ्यात काही गेलेलो नाही. आणि हे तिचं म्हणजे ही शाळा एवढी स्ट्रिक्ट आहे की आम्हाला सुट्टी सोडून एकदा सुट्टी घेऊन दिविजाला बाहेर जायचं होतं म्हणून लीव ॲप्लिकेशन केली, तर अतिशय असं कडक पत्र त्यांनी आम्हाला पाठवलं की लीव तर आम्ही देतो आहे पण हे योग्य नाही आहे आणि इतर पॅरेंट्सनी ऑब्जेक्शन घेतलं तर आम्ही त्याला जबाबदार असणार नाही, अशा प्रकारे एकदम कडक पत्र लिहून मग 2 दिवसाची लीव त्यांनी आम्हाला दिली होती. पण दिविजांची काही इच्छा आहे का किंवा मला आपल्या पेरेंट्सबरोबर हे करायचं, पालकांबरोबर हे करायचं, व्हॉट इज शी लाईक ॲट होम? नाही, इच्छा तिची असतेच पण ती लहानपणापासून सगळं बघते आहे, त्यावेळी फार समजदार आहे. तिला मागे सुट्ट्या होत्या आणि मग तिला बाहेर जायचं होतं तर अमृता घेऊन जात होते, ती मला म्हणाली की तू काही सोबत येत नाही का? मी म्हटलं जरा सध्या दुष्काळ आहे आणि म्हणजे मागच्या दुष्काळाच्या विचारू सांगतो, दुष्काळ आहे आणि त्याच्यामुळे मला सध्या काही बाहेर जाणं शक्य नाही आहे. तर जसा पाऊस पडला तशी ती मला येऊन म्हणाली आता पाऊस पडला आहे, आता येता येईल तुम्हाला. पण अर्थात आपलं सगळं कामच असं आहे की फार काही वेळ पाहिजे तेवढा देता येत नाही, पण ते समजून घेते. तर मिस्टर अँड मिसेस या फडणवीस यांच्या गप्पा ज्या आहेत त्या खरं तर अजून रंगलेल्या आहेत, पण आत्ता वेळ झाली एका अल्पशा विश्रांतीची, ब्रेक नंतर आपण पाहूयात. मुख्यमंत्र्यांच्या घरात बिग बॉस कोण? लोकमतच्या महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यात मिसेस सीएम यांनी उलगडलं सीएम यांचं गुपित, पाहूयात एका ब्रेक. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. तर लोकमतच्या महाराष्ट्रीयन ऑफ द इयरच्या व्यासपीठावर रितेश देशमुखनं फडणवीस दाम्पत्यांची विशेष मुलाखत घेतली, तर या मुलाखती दरम्यान श्री आणि सौ मुख्यमंत्र्यांनी दिलखुलास उत्तरंही दिली आहेत, पाहूयात त्यातलाच काही बाब. अमृता वहिनी, मला एक गोष्ट सांगा की अशी एखादी कुठली गुपित गोष्ट देवेंद्रजींबद्दल जी अजून महाराष्ट्राला माहिती नाही आहे, वन सिक्रेट की अशी एक गोष्ट जी कुणालाच माहिती नाही जी आपण शेअर करू शकाल आमच्याबरोबर? मला आता आपण चित्रपटाविषयी बोललो तर आठवलं की आम्ही एक चित्रपट तोच पाहत होतो थ्री इडियट्स आणि त्याच्यात खूप असा इमोशनल असा सीन आला होता आणि वाईट वाटत होतं तो सीन पाहून आणि मी हळूच देवेंकडे पाहिलं तर चालू होतं. इमोशनल इमोशनल आतल्यात खूप इमोशनल आहेत ही एक सिक्रेट गोष्ट आहे. देवेंद्रजी, सर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की मनमोहन सिंग पंतप्रधान यांच्या जीवनावर चित्रपट झाला, अनुपम खेर यांनी तो चित्रपट केला, नरेंद्र मोदीजींवरती चित्रपट होत आहे, विवेक ओबेरॉय ती भूमिका करत आहेत, बाळासाहेब ठाकरेजींवरती जो चित्रपट झाला त्यात नवाजुद्दीन सिद्दीकी
यांनी काम केलं आहे. आणि या दोघांना मला प्रश्न विचारायचा आहे की देवेंद्र फडणवीसजींच्या आयुष्यावर जर चित्रपट झाला तर त्यांची भूमिका कोण करावी? नाही, हा विचार आपण, मी त्यांच्या वयाचा झालो आणि त्यांच्या एवढं कर्तृत्व झालं की करू, आज त्याची आवश्यकता नाही आहे. आज आपलं ते चला हवा येऊ द्यामध्ये वगैरे माझे काही म्हणजे माझ्या भूमिका काही लोक साकारतात भाऊ कदम वगैरे, तेवढ्यापुरतं पुरे. थँक्यू सो मच अमृताजी, आपण इथं आलात, आपण चित्रपटाबद्दल बोललो, तुमच्या आवडीनिवडींबद्दल थोडी चर्चा केली. माझी एक रिक्वेस्ट आहे की तुमच्या दोघांचं आवडीचं एखादं गाणं आपण आम्हा सर्वांसाठी आज इथं गा. आमची वेगवेगळी आहेत आवडीची गाणी. तर आता तुम्हीच ठरवा, एक डिसिजन मेकर आहे, एक बॉस आहे, तर डिसिजन मेकरच ठरवेल ना. बॉस तर बॉस आहे, दाखवण्याकरता सांगेल की मीच सांगितलं होतं. व्हॉट एव्हर यू डिसाइड. तुला जॉईन करायचं, त्याला नाही करायचं जॉईन? आपण सर जॉईन करताय. कोरस असला तर मी सर, कोरस असेल तर आपण दोघं होता, आपण आहोत कोरस द्यायला. मला नाही सुचत, काहीतरी सजेस्ट करा प्लीज. सर आपल्यालाच माहिती आहे, आपण गाणी ऐकली सगळी. हा, माझं आवडतं गाणं म्हणते रोमॅन्टिक सॉन्ग आशिकी टू. आपण आता समोर जॉईन कराल तेव्हा म्हणजे थोडं सुरात कराल पण दोघे. थोडं रिवर्ब द्या ना साऊंड प्लीज, रिवर्ब. हम तेरे बिन अब रह नहीं सकते, तेरे बिना क्या वजूद मेरा. हम तेरे बिन अब रह नहीं सकते, तेरे बिना क्या वजूद मेरा. तुझसे जुदा अगर हो जाएंगे तो खुद से ही हो जाएंगे जुदा, क्योंकि तुम ही हो अब तुम ही हो जिंदगी, अब तुम ही हो. चैन भी मेरा दर्द भी आशिकी, अब तुम ही हो. थैंक यू. That has to be the most romantic political moment of my life. आपण इथे शेअर केल्याबद्दल थँक यू सो मच सर. थँक यू अमृता वहिनी, आपण वेळात वेळ काढून मला ही संधी दिली की मी तुम्हा दोघांचा इंटरव्ह्यू. थँक्यू सो मच रितेश अँड विजय दर्डाजी, तुमच्यामुळे आज आम्ही भेटू शकलो 7-8 दिवसांनी. थँक्यू. साऊंड बंद करा. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू अमृताजी के लिए स्पेशली एक बार तालियां बजाइए बहुत सारी. आणि श्री आणि सौ फडणवीस दाम्पत्यांच्या या गप्पानंतर पुन्हा एकदा वेळ झाली का ब्रेकची, पण ब्रेकनंतर आपण पाहूयात प्राजक्ता माईचा सुपर हिट डान्स. तेव्हा पाहत राहा न्यूज 18 लोकमत.